मुळामध्ये हा जो कायदा आहे जादूटोणाविषयीचा, तर याच्याविषयी महाराष्ट्रभर देशभर एक गैरसमज पसरवण्यात आले आणि ते हेतुपुरस्कर करण्यात आलेले आहे की हे विशिष्ट धर्माच्या गोष्टी सोडून देणार आहे आणि हिंदू धर्माला पकडेल अशा पद्धतीचा एक खोटा प्रचार चालू आहे. तर मला वाटतं की असं काही नाही, कारण की हा कायदा झाल्या ज्यावेळेस डॉक्टरांचा खून झाला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही हा वटहुकूम आणणार आहोत, तर मला वाटतं पहिले पकडले गेले ते मुस्लिम धर्मातले दोन बाबा पकडले. याचंच हे द्योतक आहे की हा कुठल्याही एखाद्या धर्माला सेव करणारे, एखाद्या जातीला तो सेव करणारे, बाकीच्यांवर फक्त बालंट आणणारे अशा पद्धतीचा जो प्रचार झाला तो इथं मुळात खोटा ठरतो. तर त्याच्यामुळं हा कायदा होणं फार गरजेचं आहे आणि हा कायदा, कारण की कोणाला होऊ द्यायचं नाही ते आपल्याला स्पष्ट दिसतं आहे. एक शोषित वर्ग आहे आणि एक शोषण करणारा. जो शोषण करणारा आहे त्यांना त्या शोषित वर्गाला बाहेर काढून द्यायचं आहे, कारण की त्या अंधश्रद्धेपोटी खूप लोकांच्या जीवितहानी होते, वित्तहानी होते, त्यांची संसार उद्ध्वस्त होतात अशा पद्धतीची ती रचना करून ठेवली आहे आणि त्याला तळा जातो आणि त्यांची दुकानं बंद होत आहेत. म्हणून मला वाटतं की खूप लोकांचा, म्हणजे काही लोकांचा, पर्टिक्युलर काही ग्रुपचा याला विरोध आहे. तर हा कायदा होणं फार गरजेचं आहे. हा सर्वसामान्यांचा जो शोषित वर्ग आहे त्याला बाहेर काढणारा कायदा आहे आणि त्वरित आपल्या शासनानं याच्याबद्दल निर्णय घ्यावा आणि हा कायदा पारित करावा असं मला वाटतं.